जैन अल्पसंख्याक संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले, तर समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी रोहिणी आखडे यांना विविध मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं. जैन समाज हा बौद्ध, शीख, पारशी, ख्रिस्ती आणि मुस्लिम समाजाप्रमाणेच धार्मिक अल्पसंख्याक समाज आहे. 2002 जनगणनेनुसार भारतात जैन धर्मियांची संख्या केवळ 42 लाख इतकी आहे, तर महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली यांच्यासह 12 राज्यांनी जैन समाजास राज्यस्तरावर अल्पसंख्याक दर्जा दिला आहे. राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा अशी शिफारस केंद्र सरकारला केली आहे, तर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला याबाबत सूचनाही दिल्या आहेत. तरीही केंद्र सरकार जैन समाजास राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा देण्यास टाळाटाळ करत आहे. यामुळे जैन विद्यार्थी, युवक आणि संपूर्ण जैन समाज केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक समाजासाठी असणाऱ्या योजनांपासून वंचित राहत आहेत. अशा विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. या लाक्षणिक उपोषणात प्रसिद्ध उद्योगपती रसिकलाल धारीवाल आणि मोठ्या प्रमाणावर जैन समाजातील नागरिक सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. प्रवीण चोरबोले, भरत शहा, सरोज शहा, राजेंद्र सुराणा यांच्या हस्ते उपजिल्हाधिकारी रोहिणी आखडे यांना निवेदन देण्यात आले.